पशुपालक मित्रांनो नमस्कार. या दुग्ध व्यवसायातलं माझ्या गोट्यावरती मला आलेलं जे यश आहे ते फक्त आणि फक्त मी दूध विकून मी या ठिकाणी जी प्रगती झाली ते दूध विकून नाही, तर आपल्या गोठ्यामध्ये जन्माला येणाऱ्या गाईच्या पाड्या आणि या म्हशीच्या रेड्या अशा पद्धतीच्या तयार करून मी या ठिकाणी त्या दुग्ध व्यवसायामध्ये मी यश मिळवलेलं आहे. बासरू आईच्या पोटातनं बाहेर पडल्यानंतर आम्ही त्या म्हशीच्या रेडीला अशा पद्धतीची मऊ जागा करतो आणि त्या जनावराला कमीत कमी 5 ते 6 दिवस या ठिकाणी आम्ही त्या मऊ जागेला उद्धार जागेला ठेवतो. हे करायच्या पाठीमागं कारण काय, तर त्या जनावराला गुडघ्याला कुठला फॉल्ट होऊ नये आणि त्या जनावराला इथं कुठं जखम होऊ नये, कारण जनावराच्या पायातली जी काय जमीन असते ती काँक्रीटची असते त्यामुळे त्या जनावराला जखम होते, तर हे अजिबात होता कामा नये. तर यासाठी आम्ही त्याला मऊ जागेवरती ठेवतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ही कालवड माझी आणि पलीकडची कालवड ही पहिल्या वेताची कालवड आहे. या ठिकाणी जर ही बघितली तर ही युवराजची रेडी आहे पहिल्या वेताला. मला वाटतं ही कमीत कमी 7 ते 8 लिटर दूध देईल अशा पद्धतीचं यांनी त्या सगळं स्ट्रक्चर याचं या ठिकाणी दिसतं. आज सकाळी ती जी मला वाटते 12-1 दरम्यान व्याल आता तिची जाळ पण या ठिकाणी पडेल. कासेची रचना बघितली तर अगदी व्यवस्थित आहे, नैसर्गिक तिचं सगळ्या गोष्टी ह्या होत आहेत. दुसरी गोष्ट आहे ही पण वासरू संगोपनामध्ये ही पण पहिल्या वेताला आता ही व्यायला झालेला आहे. ही डिलिव्हरी रूम आहे, याच्यामध्ये आम्ही ही टाकलेलं आहे. याचं जर बघितलं तर हिची एकंदरीत याचं वजन तर 350 किलोच्या दरम्यान झाल्यानंतरच आम्ही या म्हशीच्या रेड्या भरायला चालू केलेले आहेत. कारण काय, आम्ही गडबड पण करून बघितली. आम्ही 19-20 महिन्यामध्ये सुद्धा भरवून बघितली पण तिचं ॲव्हरेज 5-5.5 दरम्यान मिळालं. पण आता असं स्ट्रक्चर केल्यानंतर त्या कालवडी या आता ही सुद्धा बघितली तर माझ्या गोठ्यातली जन्माला आलेली कालवड मी स्वतः या ठिकाणी तयार केलेली आहे. आज या ठिकाणी बघितलं तर काचेची रचना असेल किंवा एकंदरीत तिची आडव सिस्टम असेल ती एकदम बेस्ट, म्हणजे जसं शास्त्रानं सांगावं त्या पद्धतीचं या ठिकाणी आहे. आणि ही पहिल्या वेताची कालवड आहे, म्हणजे ही पहिल्या वेताची रेडी आहे. तर ही रेडी अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे. आता ह्या कालवडी ज्या आहेत त्या ज्या कालवडी आहेत ह्या भैयानी आता जोपर्यंत त्या कालवडी आईचं दूध पितात म्हणजे म्हशीचं दूध पितात तोपर्यंत ते आम्ही म्हशीच्या पाठीमागं बांधतो. पण ज्या वेळेला ती म्हैस गाभण गेल्यानंतर 6 किंवा 7 महिना लागतो त्यावेळेला त्या एक टायमावरती येतात आणि त्यानंतर 8व्या महिन्यामध्ये ते दूध बंद करतात. त्यावेळेला ते भैयक लोक काय करतात की ह्या आमच्या ताब्यात येतात, आमच्या ग्रुपमध्ये देतात. आता या 3 कालवडी ह्या 10-10 महिन्याच्या 11-11 महिन्याच्या असताना आम्हाला या सोडलेल्या आहेत याच्यामध्ये. आता या 15-16 महिन्याच्या आहेत. इतक्या सुंदर आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर बघा, म्हणजे एकदम सुंदर म्हणजे प्रश्नच नाही. हे अशा ह्या आता ह्याच कालवडी जर आपण घ्यायला गेलो हरियाणामध्ये तर जवळपास 1.5-1.5 लाख रुपयाला त्या कालवडी घ्यावी लागणार व्यायला झालेल्या. आणि मग आता इकडच्या बाजूला या थोड्या खराब वाटतात त्या कालवडी आमच्या ताब्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. कारण या 3 आणि पलीकडच्या 2 ह्या 1 महिन्यामध्ये 5 म्हशी आटलेल्या आहेत. त्यातून आता यांच्याकडे आम्ही अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी आम्ही लक्ष दिलेलं आहे. यांना आता जंतकाचं औषध दिलेलं आहे. समोरच्या बाजूला वैरण खाण्यात हे मग्न आहेत आणि आपल्या गोकुळ दुसंगाची गोळी पण या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सांगायचं झालं तर बेस्ट कप या ठिकाणी ठेवलेला आहे. हे दुसरा टप्पा जो आहे हा बेस्ट कपचा पण या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून त्या जनावराचं वजन वाढावं आणि ते जनावर लवकरात लवकर माझ्यासाठी तयार व्हावं ह्या ठिकाणी ठेवलंय. आता इथं हा जो ग्रुप आहे म्हशीच्या रेडीचा हा 17-18 महिन्यापर्यंत आहे आणि 18 महिन्यानंतरची ही जी रेडीचा हा जो ग्रुप आहे ह्या रेड्या सगळ्या अगदी व्यवस्थितरित्या ह्या व्यवस्थापनामध्ये या सगळ्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही ह्या बघू शकता अशा पद्धतीच्या या रेड्या जाग्यावर रिंग असणाऱ्या ती कालवड आता ती गाव आहे. जवळजवळ 5 ते 6 महिन्याची कालवड या ठिकाणी ती गाव आहे. त्यातल्या जवळजवळ 5 ते 6 रेड्या गाप गेलेल्या आहेत आणि ह्या व्याल्याल्या जर रेड्या सांगायला झालं तर याच्यामध्ये दरवर्षाला 15 ते 20 रेड्या आम्ही तयार करून आम्ही म्हशीमध्ये आणतो. म्हणजे मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं या ठिकाणी अशा पद्धतीचं वासरू संगोपनातलं या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. 18 महिन्यानंतर आम्ही या जनावराला ह्या मोठ्या ग्रुपमध्ये आणतो, जेणेकरून त्याला 2-4 महिन्यामध्ये त्याचं बॉडीचं वेट हे 300 किलोच्या वरती यावं
आणि ते जनावर वेळेत माझ्यावर यावं यासाठी आम्ही ते सगळं नियोजन करत असतो. आता याला मुक्त गोठा नियोजन केलं या सगळ्या रेड्यांना, आणि त्याचबरोबर त्यांना मिनरल मिक्सचर PMR मधनं पण आहे. आणि याला सुरुवातीला आम्ही काय काय केलं, बोविग्रो सुरुवातीला आम्ही दिलं, त्यानंतर बेस्ट कॅप दिलं, आणि त्यानंतर हिपग्रो या ठिकाणी. इथं जर बघितलं तर हे हिपग्रो सुद्धा या ठिकाणी हे चालू आहे त्या कालवडींना, म्हणजे सगळ्या भोवतीनं त्यांना त्यांचं स्ट्रक्चर मजबूत व्हावं. त्या रेड्या सगळ्या बघा, त्यांना इतक्या सुंदर रेड्या आहेत की अशा पद्धतीनं जसं हरियाणामध्ये आहे ते करायचा प्रयत्न गेले जवळजवळ 10 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी केलेला आहे. याचा फायदा असा झाला की वर्षाला आमच्या गोठ्यामध्ये 20-20 जनावरं नवीन नवीन तयार झाली. आणि यानंतर काय झालं, आम्हाला आता हरियाणाला जायचीच गरज नाही, कारण स्वतःच्या गोठ्यामध्ये आम्ही स्वतः त्या कालवडी आम्ही तयार केल्या आहेत. त्यांना काय नाही हो, 24 तास पाण्याची सोय केलेली आहे, मुक्त गोठा आहे, पाऊस प्रचंड पडत आहे या ठिकाणी, पण तरी पण ही जनावरं आमची एकदम म्हणजे धष्टपुष्ट आहेत. मला एवढं सांगायचं आहे, ह्या वासरू संगोपनामध्ये आता हा हे सुद्धा इकडच्या बाजूला सुद्धा बघा, ह्यातल्या जवळजवळ माझ्या गोठ्यातल्या निम्म्या कालवडी किंवा निम्मा म्हशी हे आमच्या घरच्या झालेल्या आहेत. त्या कालवडी सगळ्या घरच्या तयार झालेल्या आहेत. हे सगळं तयार करत असताना हे नैसर्गिक म्हणजे यांना दोरी नाही, बेसन नाही, इतक्या शांत होतात. या मुक्त गोठ्याचा फायदा एवढाच आहे की ही जनावरं एकदम शांत येतात आणि ही जनावरं वेळेत माझ्यावर येतात. आता हे सगळं ड्रायमध्ये आहे. ह्या ज्या म्हशी आहेत त्या म्हशी आम्ही आटवलेल्या आहेत. आता ह्या 2-2.5 महिने अशा पद्धतीचं खाणार आणि मग चांगली कास झाल्यानंतर दूध येताना बियाल्यानंतर आम्ही त्यांना दुधामध्ये घेणार. तर मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की ह्या दुग्ध व्यवसायामध्ये दुधाबरोबरच तुम्हाला ह्या वासरू संगोपनामध्ये चांगलं काम करावं लागणार आहे. फक्त कर्ज काढणे आणि त्या 15-16 लाखाच्या गायी किंवा म्हशी खरेदी करून आणणं आणि दुग्ध व्यवसाय करणं हे जरासं ह्याच्यावर विचार करायला हवा. कारण काय, ही जनावरं ज्या वेळेला तुम्ही आणता त्यावेळेला तिच्या पोटाला जन्माला येणारी जी कालवड आहे त्या कालवडीचं संगोपन चांगलं केल्याशिवाय आम्हालाही आमच्या महाराष्ट्रामधनं ह्या कालवडी विकता येणार नाही. प्रत्येक तरुणाला माझ्या विनंती आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पशुपालकाला, तुमच्या गोठ्यातल्या म्हशीच्या रेड्या त्या मनापासून तयार करा, तुमच्या गोठ्यातल्या गाईच्या पाड्या त्या 100% मनापासून तुम्ही तयार करा, तिचं संगोपन चांगलं करा, तिला 3 महिन्यापर्यंत ज्याच्या त्याच्या आईचं दूध त्याला पाजा, कंपन्यांचं सप्लिमेंट त्याला द्या, जनताचं औषध दर 2-2 महिन्याला द्या, त्यांना बांधून ठेवू नका, अशा पद्धतीचा मुक्त गोठा करा, कमी पैशामधला मुक्त गोठा करा. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्या जनावराचा रिझल्ट या ठिकाणी व्यवस्थितरित्या मिळेल आणि दर वर्षाला हे वासरं जर अशी तयार झाली तर निश्चितपणानं आम्हाला बाहेरच्या राज्यात जनावरं विकत आणायची काय गरज वाटणार नाही. यासाठी हे सगळं आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोच करत असतो आणि ही माहिती तुम्हाला देत असतो. अशाच प्रकारे माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. याची लिंक सगळीकडे, हा व्हिडिओ सगळीकडे पाहा, जेणेकरून असं प्रत्येक शेतकऱ्याला हे करावं असं वाटेल. वासरू संगोपनामध्ये चांगलं काम या ठिकाणी दिसेल. तुम्हाला प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर 2 दिवसाचं इथं प्रशिक्षण असतं, तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या. नसेल तुमचा गोठा असेल तर बाय प्रोडक्टचं या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता, 3 दिवसाचं आहे. तुम्हाला यायलाच जमत नसेल तर डेअरी क्लब नावाची ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही कोर्सेस ठेवलेले आहेत, ते कोर्सेस पाहू शकता. नसेल ऑनलाईनचा विषय आहे, ऑनलाईन तुम्ही हे प्रशिक्षण महिन्यात एकदा घेऊ शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्याशिवाय दुग्ध व्यवसाय यशस्वी आणि किफायतशीर होणार नाही. तर वासरू संगोपनामध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि आमच्याही राज्यातनं 1,000,000,000 कालवडींची विक्री आणि गाई म्हशींची विक्री करूया आणि 1,000,000,000 रुपये आमच्या महाराष्ट्रामध्ये राखूया. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.